नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे भोपळ्याचे भरीत। बरेचदा आपल्याला भोपळ्याची भाजी खाण्याचा कंटाळा येतो, तर आज आपण वेगळ्या पद्धतीने भोपळ्याचे भरीत बनवणार आहे। त्यासाठी मी एक भोपळा घेतला आहे, तो सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि चमच्याच्या साह्याने त्याला अशा पद्धतीने छिद्र करून घेतले। आपण याला थोडंसं तेल लावून घेऊ। गॅसवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा भोपळा सर्व बाजूंनी भाजून घ्यायचा आहे। भोपळा आपला भाजून तयार झाला आहे। आता याला आपण थोडंसं थंड होऊ देऊ। छान असा हा आतून शिजलेला आहे। आता थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून घेऊ। अशा पद्धतीने मी याची साल काढून घेतली आहे आणि हा भोपळा स्वच्छ करून घेतला आहे। आता दोन्ही साईडने मी थोडं थोडं त्याला कट करून घेत आहे। अशा पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे। अशा पद्धतीने आपण हा भोपळा कट करून आता फोडणीसाठी मी कढईमध्ये 2 चम्मच तेल घातले आहे, त्यामध्ये मोहरी, त्यानंतर यामध्ये आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेऊ। यामध्ये मी 2 कांदे कट करून घेतले, ते पण यामध्ये आपण घालून घेऊ। कांदा आपल्याला छान असा लालसर परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी 1 चम्मच लसूण जिऱ्याची पेस्ट घातली आहे आणि यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो 2 ते 3 मिनटं आपल्याला छान यामध्ये होऊ द्यायचं आहे। त्यानंतर 1/2 चम्मच मी यामध्ये धनिया पावडर, 1/2 चम्मच हळद, लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे। हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला भोपळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। हे आपण छान असं परतून घेऊ। झाकण ठेवून आपण त्याला 2 ते 3 मिनटे छान असं होऊ देऊ। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे, त्यामुळे भोपळा हा छान असा शिजून येईल। हे पहा, आपला भोपळा हा छान असा शिजलेला आहे। यावर आपण शेवटी कोथिंबीर घालून घेऊ। अशा पद्धतीने आपले भोपळ्याचे भरीत तयार झाले आहे। खायला खूपच छान लागते। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाही भोपळ्याचे भरीत नक्कीच आवडेल। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।